शेकडो वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यातील भातागळी गावात चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढी पाडव्याला संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजे महादेवाची काठी महादेव मंदिरात उभारली जाते। शंभू महादेवाची अर्धांगिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून काठीची प्रतीकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते। ही परंपरा आजही कायम सुरू असून रविवारी गावात ही एकच गुढी उभारण्यात आली आहे। तेरणा नदीच्या काठावर वसलेले लोहारा तालुक्यातील भातागळी हे गाव दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी गावात कोणाच्याच घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा नाही। गावची गुढी एकच, ती म्हणजे शंभू महादेवाची काठी उभारली जाते। ही काठी मंगळवारी सायंकाळी 5 सुमारास उभारण्यात आली। या गावातील भक्त गुढी पाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी 21 मार्चला शेकडो भक्त मंडळी महादेवाच्या काठीबरोबर पायी चालत ही शंभू महादेवाची काठी घेऊन शिखर शिंगणापूरला जातात। साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर 250 किलोमीटरचे आहे। दररोज 40 किलोमीटरचा पायी प्रवास करत भक्त हे अंतर 6 दिवसात पूर्ण करतात। ही काठी भातागळी लोहारा धाराशिव सोलापूर पुणे सातारा जिल्ह्यातून शिंगणापूरला जाते। ही काठी शिखर शिंगणापुरात मानाची काठी आहे। ही काठी परत भातागळी गावात आल्यानंतर गुढी पाडव्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परिसरातील भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात। यात महिला भक्तांची संख्या लक्षणीय असते। या दिवशीपासून मोठी यात्रा भरते। ही यात्रा 3 दिवस असते। या यात्रेसाठी जे गावातील नागरिक कामधंद्यासाठी नोकरीला बाहेर आहेत ते गावाकडे येतात। नवस बोललेले भाविक या यात्रेदरम्यान नवस फेडतात। परिसरातील भाविकही मोठ्या प्रमाणात या यात्रेस येतात।